नमस्कार मित्रांनो, मी शिवम क्षीरसागर, तुम्ही पाहत मराठी टेक्नो। चला तर सुरू करा। तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत एक फ्रेश एपिसोडमध्ये। आणि या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला यूट्यूब क्रिएटर बनायचं असेल तर त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते तुम्हाला या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ अगदी संपूर्ण पाहते, याशिवाय तुम्हाला काहीही कळणार नाही। तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर सुरू करूया। तर मित्रांनो, प्रत्येकालाच यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्याची खूप म्हणजे मनात खूप इच्छा दाटते प्रत्येकाच्याच। आपण सुद्धा फेमस झालं पाहिजे, मला सुद्धा क्रिएटर व्हायचं आहे, मला सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत। तर या व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुमच्याकडे समजा तुम्हाला एखादं क्रिएटर बनायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर पहिली एक नंबरची गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला जर क्रिएटर बनायचं असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तर त्या व्हिडिओ शूट करण्यासाठी ना एक चांगल्या प्रतीचा कॅमेरा असलेला मोबाईलसुद्धा चालू शकतो, किंवा तुमच्याकडे कॅमेरा असेल तरी चालू शकतं। कॅमेरा असेल तर भारीच, आणि जरी तुमच्याकडे नसेल कॅमेरा तर काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमच्या मोबाईलवरसुद्धा आहे ना एक भारीमध्ये व्हिडिओ शूट करू शकता आणि तुम्ही अपलोड करू शकता। तर ही होती एक नंबरची गोष्ट। दोन नंबरची गोष्ट अशी की तुम्हाला आवाज आहे ना, आवाज जो असणार आहे तुमच्या व्हिडिओमध्ये येणारा जो साऊंड इफेक्ट असणार आहे, जो तुमचा साऊंड असणार आहे, ऑडिओ असणार आहे पाहिजे, जो ऐकणारे व्यक्ती आहे, जो पाहणारा आहे, यूट्यूबरचा श्रोता किंवा पाहणारा जो असेल त्याला, तर त्यासाठी तुम्ही तुमचा हेडफोन वापरू शकता किंवा बाजारात मायक्रोफोन भेटतातच, बोयाचा मायक्रोफोन एक नंबर आहे सध्या, तर तो तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन। मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो खाली, तर तिथून चेक करा तुम्ही आणि तिथून तुम्ही तो परचेस करू शकता। तर ऑडिओ क्वालिटी ही चांगली असली पाहिजे, ही दोन नंबरची गोष्ट। तीन नंबरची गोष्ट अशी की तुमचा जो कंटेंट आहे म्हणजे ज्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे त्या विषयाविषयी तुम्हाला आहे ना म्हणजे त्या सब्जेक्टविषयी तुम्हाला संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती असली पाहिजे की आपला व्हिडिओ त्यावर कशा प्रकारे आधारित आहे, की आपण या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे हे समोरच्याला कळतं आहे का, त्याचा त्याला पटलं पाहिजे, नाही पटलं तर त्याचा प्रश्न आहे। तर त्या गोष्टीविषयी तुम्हाला संपूर्ण ज्ञान हवंय, त्याशिवाय व्हिडिओ बनवू नका, नाहीतर आक्षेप घेणारे भरपूर आहेत, एक चुकीचा शब्दसुद्धा खूप मागत पडू शकतो। तर चौथी गोष्ट अशी की तुम्हाला शूट करण्यासाठी एका माणसाची जरूरत आहे किंवा एका सेल्फी स्टिकची जरूरत आहे, त्यापेक्षा एक नंबर भारी म्हणजे तुम्ही एक ट्रायपॉड घेऊ शकता। जरी तुमची कॅपॅसिटी नसेल, जर तुम्हाला म्हणजे स्टार्टिंग करायचं आहे फक्त, तर तुम्ही ट्रायपॉड किंवा सेल्फी स्टिकच्या आधारावरसुद्धा करू शकता, कोणत्या माणसाची गरज नाही आहे। माणूस असला तरी तो तुमचा एखादा मित्र जवळचा असेल जो प्रत्येक वेळेस तुम्हाला मदतीला येणार नाही आहे, त्यामुळे एक सेल्फी स्टिक घ्या नाहीतर एक ट्रायपॉड घ्या, हे बेस्ट तर आहे ट्रायपॉड घेणं। त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो खाली, तिथून तुम्ही घेऊ शकता। ट्रायपॉड घेणे हे खूप उत्तम ठरेल, जेणेकरून तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही शूट करण्यासाठी, एवढंच। आणि पाचवी गोष्ट म्हणजे अशी की तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेटचा प्लॅन हवा आहे, त्याशिवाय व्हिडिओ अपलोड करणार कशी। तर इंटरनेटची महत्त्वाची गरज आहे, तर इंटरनेट नसेल तर व्हिडिओ अपलोड करता येणार नाही आपल्याला, आणि फास्ट इंटरनेट हवं आहे जेणेकरून व्हिडिओ सारखा मध्ये मध्ये अडकणार नाही आणि फेल होणार नाही अपलोडिंग। तर या पाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून म्हणजे जर तुम्हाला क्रिएटर बनायचं असेल आणि यूट्यूबवर तुम्हाला तुमचे व्हिडिओ डेली किंवा अशा कधीतरी अपलोड करायचे असतील तर तुम्ही मस्तमध्ये व्हिडिओ अपलोड करू शकता, ह्या गोष्टी असतील तर। आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकून खूप सारे पैसे कमवता येतात हे खरंच आहे, पण त्यासाठी टास्क पण आहे खूप मोठा, तो पूर्ण झाल्याशिवाय पैसे भेटत नाही। तर टास्क काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेली आहे, त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा जेणेकरून खूप सारे जण म्हणजे व्हायरल होईल आपले व्हिडिओ, जेवढे लाईक मिळतील तेवढी जास्त व्हिडिओ व्हायरल होईल। आणि तुम्हाला काय चुकतं आहे माझ्या व्हिडिओमध्ये हे मला प्लीज सांगा, आणि काय कमी वाटतं हे मला सांगा, जेणेकरून मी त्याची भर टाकून
अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ आपला बनवेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहता येईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जय राम जी. तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि घंटीच्या ज्या चिन्ह आहे त्यावर टच करा जेणेकरून आपली येणारी पहिली व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहता येईल. तर बाय बाय. तर मित्रांनो, माझ्या मित्राचा एक चॅनल आहे समर्थ अँड इलेक्ट्रॉनिक्स, तर हा चॅनल तुम्ही नक्की बघा. त्यावर मोटर रिवाइंडिंगचे व्हिडिओज तो अपलोड करत असतो, तर मला काही कळत नाही त्यातलं, पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल मोटर रिवाइंडिंगमध्ये, मोटरविषयी काय असेल म्हणजे इंटरेस्ट असेल मनात हे माशीचे, तर रिवाइंडिंगमध्ये तुम्हाला मोटर रिवाइंडिंगमध्ये जर इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ नक्की बघा त्याच्या समर्थ अँड इलेक्ट्रॉनिक्स. तर त्याच्या व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब पण करा.